मॉर्निंग मित्रांनो, दिवस सातवा. आज आम्ही निघालो आहोत धनुष्यकोडीसाठी. काल धनुष्यकोडी झालं नाही कारण की इथे काही लोकल फंक्शन होतं. तर आता आम्ही थांबलो पहिल्या चहा ब्रेकसाठी कारण की हॉटेलमध्ये चहाची सोय नव्हती. तर मग चहा पिऊन म्हटलं निघूया पुढे. तर आता आम्ही धनुष्यकोडीपासून फक्त 5 किलोमीटर बाकी आहोत. लास्ट लँड ऑफ इंडिया. इकडे ते ओल्ड चर्च होतं, पाठी रेल्वे स्टेशन आहे, तो थोडाफार भाग राहिला आहे. तर धनुष्यकोडी तिकडे आहे आणि धनुष्यकोडीला जाताना किंवा तुम्हाला येताना रस्त्यामध्ये काही शॉप करायचं असेल तर इथे हे छोटे छोटे शॉप्स आहेत. इथे कुणीही राहत नाही कारण की आफ्टर सुनामी इथे राहण्यासारखी जागा राहिलेली नाही आहे. तर जेवढे पण शॉप्स आहेत ते सकाळी 7 किंवा 8 नंतर ओपन होतात जेव्हा मेन गेट ओपन होतो. तर हे बेसिकली सगळे जे शॉप्स होणार आहेत ते रामेश्वरमला राहतात आणि तिकडनं इकडे येऊन त्यांचे शॉप्स ओपन करतात. धनुष्यकोडीला जाताना रस्त्यामध्ये इकडे विभीषण टेम्पल लागतं आणि विभीषण टेम्पलच्या समोर हे असं काही नजारा आहे. तर हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे विभीषण टेम्पल आहे. तर तुम्हाला समोर जे दिसतं ते रामेश्वरम सिटी आहे. तर आता रामेश्वरमधून निघालो आहोत वल्लोरसाठी. माझे स्पॉट मध्ये कुठे थांबलो तर तुम्हाला अपडेट करतो. रुखावट में खेद है क्योंकि टायर में 2 छेद है, 2 पंक्चर काढले आता टायर मधले. आणि आता समोर वॉशिंग सेंटर आहे तर गाडी वॉश करूया कारण की थोडं ऑइलचा इश्यू वाटतं. थोडं ऑइल स्पिल झालं आहे ते सायलेन्सरवरती उडलेलं आणि धूर सोडवतं. लेट्स सी आता वॉशिंग करून बघू. ரன்னிங்
south tour is your aim? Our aim, yes. Our aim is to travel. Yes. All over India. Sheguara. 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 Yes. All over India. Sheguara. आता एक मोठा ब्रेक येतो ट्रान्झॅक्शनसाठी. भूक लागली आहे कारण आम्ही सकाळपासून काही जेवलो नाही आहे. आम्ही पराठा विथ चटणी खातो आहे. बोल संस्थानाचे मालक जे गेल्या 4 दिवसापासून आपल्याला दिसले नव्हते. आता इकडनं वेल्लोर आहे 86 किलोमीटर काहीतरी थांबलो आहे. एस लागलेला 44 किलोमीटर.